बीड जिल्हा आणि बॅनरबाजी हे समीकरण काही नवीन नाही आहे, मात्र एक वेगळ्या समीकरणाची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे. हे बॅनर आहे, बार्शी रस्त्यावरचं हे बॅनर आहे आणि या बॅनरवरती मनोज दरंगे पाटील, त्यानंतर नवनिर्वाचित जे खासदार आहेत बजरंग सोनावणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना पैलवान ही उपाधी देण्यात आली. त्यामुळे सध्या राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा होते. एरवी जर मनोज दरंगे पाटलांचं जर बॅनर जर पाहिलं तर ते बॅनर केवळ मराठा आरक्षणासाठी बॅनर लावण्यात येत होतं, मात्र पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि आयन विधानसभा निवडणुकीच्या समोर हे तिघांचे बॅनर बीड जिल्ह्याचे पैलवान म्हणून लावण्यात आल्यामुळे राजकीय चर्चा जी आहे त्या चर्चेचं गुराळ सध्या पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत पाहिलं की हे बॅनर शहरभरातून लावण्यात आलेले आहेत. पहिल्यांदाच मनोज दरंगे पाटलांचं जे बॅनर आहे, जो फोटो आहे, तो राजकीय नेत्यांसोबत लावल्यामुळे राजकीय चर्चेला सध्या उधाण आलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.